जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. त्याचं नाव विक्रम राजे शिर्के आहे आणि तो सोलापूरचा हे कन्फर्म झालं आता. हाय अभि. अभि काय होतंय, माझी चूक काय ते तरी सांग. तुझी चूक काय हे नक्की कोणाला सांगायचंय मी? तेजस सहस्त्र बुद्धेला, सहस्त्र बुद्धेला, विक्रम राजे शिर्केला. अभी मला तुम्हाला विक्रम बद्दल काही सांगायचंय. अभी विक्रमचं आधी लग्न झालंय. पण हे तर मीच तुला सांगितलंय ना. हो पण त्याच ते लग्न माझ्याशी झालं. माझ्याशी झालं. मला आता तुझ्या आधाराची गरज नाहीये. विश्वासघात केलाय तू माझा. आज फक्त तुझ्या पोटात माझं बाळ आहे म्हणून तुझ्याशी माझा संबंध आहे. पण आजपासून नवरा बायको म्हणून आपल्या कुठलंही नातं असणार नाहीये. सांगतेस काय? नेमकं काय मॅटर आहे त्याच्या अशा वागण्याचं? नक्की काय अर्थ लावायचा? एका माणसाने माझा विश्वासघात केला तेजस. कोण माणूस आहे मला सांगू शकशील? वा तुझे ग बघतो बाहेर इथनं डायरेक्ट तुला उचलणार, लागणार तर उभी करणार. अभी प्लीज माझं एकदा ऐका ना. तू प्लीज जाय, मला काही ऐकायची इच्छा नाही. विक्रम आपल्या सगळ्यांना गाफील ठेवून सुहाशी लग्न करण्याच्या प्रयत्नात आहे. विक्रम सुहा कुठे आहे? ऐक, म्हणणार आहे नवऱ्या बरोबर आहे का ग? तिच्याशी जर ब्लॅकमेल करून लग्नाचं स्वप्न बघत असतील ना तर? ए बंद पड, नवरा मंडपात घुसलेला आहे कळ काय? आता अंतरपाट बिदारला गेलेला आहे. गुरुजी आता मंत्र पंतर म्हणणार आहे. एकदा का तो अंतरपाट बाहेर पडला की आम्ही आमच्या एकमेकांच्या गळ्यात घालणार आणि लग्न करून बाहेर पडणार. सुहा चला आता विचार करण्याची वेळ संपलेली आहे. आता आपलं लग्न करण्याची वेळ आली. सुरुवातीला विक्रमने मला खूप पैसे दिले कामाचे, पण त्याने मोठ्या हुशारीने मला नंतर एका प्रकरणात अडकवलं. मलाही त्यातून बाहेर पडायचंच आहे ना दादा. ठरलं तर मग यापुढे विक्रमच्या विरोधात आपण दोघांनी एकत्र येऊन काम करायचं. हो, 4 दिवस फक्त, पुढचं 4 दिवस. पुढच्या 4 दिवसात आपण स्वाबरोबर लग्न करणार. का वागलं असेल दादा असं माझ्याशी? खोटी ओळख घेऊन माझ्या आयुष्यात येण्याचं कारणच काय त्याच? मी तर त्याला ह्या आधी ओळखतही नव्हते. आता बोल ना, तो का वागला असेल असं? कारण त्याला मीनाक्षीला छळायचं होतं. मीनाक्षीचा काय संबंध आहे? तिचाच संबंध आहे, तिचाच संबंध. कारण विक्रमचं आधीच लग्न झालंय. आधीच लग्न झालंय आणि मीनाक्षी त्याची बायको. मीनाक्षी त्याची बायको. कारण विक्रमचं आधीच लग्न झालंय. आधीच लग्न झालंय आणि मीनाक्षी त्याची बायको. मीनाक्षी त्याची बायको. हे सगळं खोटं आहे.
असं बोलताय माझ्याशी होणं. मीनाक्षी बोल ना, हे सगळं खोट आहे ना. माझ्या दुर्दैवानी अभिष जे काही सांगतायत ते ते खरंय सोहा. आणि म्हणूनच सुरुवातीपासून मी तुला त्याच्यापासून दूर ठेवत होते. भाई सॉरी लेट झालं. काय हुकुम? मॅडम यायचं काय आलं? अहो भाई मी तिच्याच मागावर आहे, पण ती पहिली ज्या ठिकाणी राहत होती ना तिथं आता राहत नाही. लय शोधलं तिला पण ती सापडतच नाहीये. आईने तर लय डोक्याला वातान सोडलाय. 100% ये ना बायकोच काम असणार आहे. आज समता गोळा आता मलाच निस्तारायला लागतोय. हा बोल. तुझ्या घरच्यांचा विषय जरी बाजूला ठेवला तरी हे लग्न व्यवस्थित व्हावं यावर मी ठाम. त्यामुळे लग्नासाठी किमान 4 दिवस ते आठवडा. नाही आता मला कुठल्याही प्रकारची रेस घ्यायची नाही आहे. अभि तो येत्या 2 दिवसातच लग्न झालं पाहिजे. हो एवढे महिने थांबलाच आहात ना, मग अजून 4 दिवस थांबा. नाही वहिनी मला ते आता शक्य नाही आहे. माझे PhD चे थीसिस अप्रूव्ह झाले, डॉक्टरेट मिळणार आहे मला. आता आपल्याला पार्टी करावी लागेल. मी पार्टी देणार मस्त हॉटेलमध्ये जेवायला जाऊ आपण. राजवीर काय झालं? का ओरडलीस तू? रावसाहेब बघा मी कोणाला घेऊन आले. रमा प्रतापनी तुला ये म्हटलं तरी तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? माफ करा मालक, मला मोठी चूक झाली बघा, लय मोठी चूक झाली. नाटक बंद कर. तू आत्ताच्या आत्ता जा इथून. वैदही मी नाही जगू शकत समीर. I can't live without him, you know that. अभिर माझं आयुष्य बनलाय ग वैदे. कसं विसरू त्याला? वैदे समीर नाही आहे ना तर असं वाटत कि मी जिवंतच नाही आहे. 25 वर्ष आमची देवता उपाशी आहे. आज नैवेद्य हवाय तिला. जोवर तू लग्नाला होकार देत नाहीस तोवर तुझी यातून सुटका नाही. समजलं. काय तो आलाय? इथेच येतोय. आज जग इकडच तिकडे जरी झालं ना तरी तिचा जीव जाण अटळ आहे. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे हुशार आहात. यू ओन दिस पीपल इन जस्ट अ फ्यू डेज. इट्स रिअली इझी फॉर यू राईट, बट माइंड यू दिस ट्रिक्स वोंट वर्क विथ मी. तुमच्यासारखा स्वार्थी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही.